हॅलो स्टुडंट, मी लीना नाईक. आज आपण बेटा मी ऐकतो आहे या पाठाची प्रश्न आणि उत्तरं त्याची चर्चा करण्यासाठी आजचा हा लेक्चर ऐकतोय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्याच प्रश्नाला. पहिलाच प्रश्न विचारलाय आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, आणि उत्तर आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने झाली होती. शिरीष भागवत नावाचा मुलगा फिडल वादन करणार होता, व्हायोलिन प्ले करणार होता, आणि त्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर दुसरा प्रश्न विचारलाय तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम. जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा तीन बेल रिंग होतात, त्यामध्ये तिसरी घंटा जेव्हा रिंग झाली, घणघणली म्हणजे वाजली, त्याचा काय परिणाम झाला. जैसे थर्ड बेल रिंग हुआ, त्याचा परिणाम हा झाला की बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. बाहेरचा म्हणजे ऑडियन्समधला, कारण लेखक स्टेजवर आहे, स्टेजच्या जवळ आहे, तिथून बाहेरचा म्हणजे ऑडियन्समध्ये असणारा संमिश्र कोलाहल, मिक्स्ड असणारा गोंधळ आवाज, कोणी बोलतंय, कोणी ओरडतंय, कोणी जोरजोरात हसतंय, अशा प्रकारचा मिक्स्ड असणारा गोंधळ आवाज बंद झाला. कारण प्रत्येकाला कळलंय तिसरी बेल रिंग झाली आहे म्हणजे आता नाटक सुरू होणार आहे किंवा आता कार्यक्रम सुरू होणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण. लेखक शिरीष को परफॉर्म करने के लिए अलाव नहीं करना चाहते थे, त्याचं कारण काय होतं. आणि बघा उत्तर काय आहे त्याचं. नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. शिरीष अभी अभी उनके पास सीखने आ रहा था वायोलिन. अगर उसने कुछ गडबड कर दी, अगर तो चुकला स्टेजवर, तर आपल्या म्युझिक विद्यालयाचं, संगीत विद्यालयाचं नाव बदनाम होईल, नाव खराब होईल, अशी भीती लेखकाला वाटत होती, अशी पॉसिबिलिटी होती. आणि म्हणून लेखक टाळ रहा था, नाही द्यायचं होतं त्यांना शिरीषला परफॉर्म करायला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोण ते लिहा. फिडल वादन करणारा, व्हायोलिन प्ले करणारा कोण होता. शिरीष भागवत. तर शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळणारा कोण टाळ रहा था, की कार्यक्रम नाही देणार आहे, परफॉर्म करणे नाही देणार आहे शिरीष को, त्याला टाळणारा कोण होता. पी जनार्दन म्हणजे लेखक स्वतः. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. स्वमत मध्ये विचारलंय तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल, त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवाचे वर्णन करा. तुम्ही जरूर एखादा स्टेज परफॉर्मन्स केलेला असेल, मग तुमचा असा एखादा छानसा अनुभव, एखादा एक्सपिरियन्स इथे लिहायला सांगितलंय. बघूया कशा प्रकारे लिहिता येईल या प्रश्नाचं उत्तर. सुरुवात करता येईल स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते, अतिशय आनंदाचा मोमेंट असतो, ग्रेट एक्सपिरियन्स असतो जेव्हा आपण स्टेजवर एखादा परफॉर्मन्स, एखादा कार्यक्रम प्रेझेंट करतो. मी अनेकदा स्टेजवर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. मैंने अनेक बार पार्टिसिपेट किया है, बहुत बार पार्टिसिपेट किया है, स्टेजवर परफॉर्म केले मी अनेक वेळा. एकदा मी शालेय नाटक स्पर्धेत भाग घेतला होता. एकदा स्कूलच्या एका ड्रामाच्या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. त्या नाटकात मी नायकाची भूमिका वठवली होती आणि त्या ड्रामामध्ये आय वॉज द हिरो. मी रोल केला होता नायकाचा, नायक म्हणजे हिरो चा रोल केला होता. तो माझा स्टेजवरील पहिलाच अनुभव होता, माझा फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स होता तो. आणि त्यामुळे संवाद बोलताना व अभिनय करताना सुरुवातीला मला धास्तीच वाटत होती. सुरू में डर लग रहा था डायलॉग बोलने के लिए भी आणि ॲक्टिंग करायला सुद्धा. अभिनय म्हणजे ॲक्टिंग. मनावर एक प्रकारचे दडपण आलेले होते, मनावर एक प्रकारचं बर्डन होतं, थोडं टेन्शन वाटत होतं, कारण फर्स्ट परफॉर्मन्स होता. मनात अनेक वेळा शंका येत होती, पहिल्यांदाच परफॉर्म करतोय, मग अशा वेळेला अनेक डाऊट येत होते मनामध्ये, की जर एखादा संवाद चुकला, गलतीचे एखादा डायलॉग गलत बोल दिया, तर संपूर्ण नाटकाचा बट्ट्याबोळ होईल, पूर्ण नाटक खराब होऊन जाईल माझ्या एकाशा चुकीमुळे. पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्टेजवर अभिनय आणि संवाद याचा सुंदर समन्वय साधू लागलो, जेव्हा ॲक्च्युली स्टेजवर परफॉर्म करताना ॲक्टिंग आणि डायलॉग याला मी खूप छानपणे बॅलन्स केलं, त्याचा मी समन्वय साधला, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मला दाद दिली. सगळे प्रेक्षक खुश झाले माझ्या ॲक्टिंगने, माझ्या डायलॉग्स डिलिव्हरीने, आणि मग तालिया बजाकर जैसे उन्होंने मुझे शाबासी दी हो.
मग मात्र मला हुरूप आला आणि मग आणखीनच जोश चढला अतिशय चांगली ॲक्टिंग करण्यासाठी आणि मी माझी भूमिका आणखी चांगल्या प्रकारे वटवून सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलो. सगळ्यांनी माझी प्रशंसा केली, सगळ्यांनी माझी स्तुती केली, कारण मी आणखी चांगल्या प्रकारे माझा रोल निभावला होता. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. असा होता माझा हा एक्सपिरियन्स, स्टेजवरचा माझा परफॉर्मन्स, की मी इतका खुश होतो की मेरी खुशी जैसे आसमान मी नाही समा रही थी. मी इतका खुश होतो की माझा आनंद गगनात मावत नव्हता, असं उत्तर आपण या स्वमतमध्ये जरूर लिहू शकतो.